कधी काळी तुमची चर्चा आणि सगळ्यांना माहीत पण आहे की तुमच्या नावाची चर्चा सी एम पदाच्या रेसमध्ये होती म्हणजे असं होतं की कुठल्याही क्षणी तुम्ही सी एम पदाची शपथ घेऊ शकाल मात्र चौदा नंतर असं काही राजकारण घडत गेलं की तुम्ही हळूहळू बॅकफूटला चालले गेले आणि सातत्यानं मग नंतर तुम्ही भाजपमध्ये गेलात आणि सातत्यानं तुम्ही अजितदादांना किंवा पवार फॅमिलीला टार्गेट करत राहिलात पण तुम्हाला असं तुम्हाला असं काय वाटतं की एवढी एकीकडे सी एम पदाच्या रेसमध्ये असलेली चर्चा आणि आता एका विधानसभेसाठीचा तुमचा चाललेला हा सगळा संघर्ष याच्यामध्ये तुमच्या काय चुका झाल्यात असं तुम्हाला वाटते नाही मुळात तर असं आहे की मी कधीच कुणाला टार्गेट केलेलं नाही तुम्ही जे शब्द उचलला की तुम्ही पवार कुटुंबियांना टार्गेट केलं उलटं आम्ही टार्गेट झालो आहे आम्ही वीस वर्ष मंत्री होतो आम्हालाही विरोधक त्या काळात होते आजही आहेत उदय राहतील लोकशाही आहे पण आम्ही सत्तेत आहे म्हणून कोणाला टार्गेट करून कोणाचं नुकसान केलं आहे कोणावर अन्याय केला आहे असं एक उदाहरण दाखवा मी राजकीय चर्चा बंद करील पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आता या सगळ्या बदलत्या समीकरणामध्ये राजकीय समीकरणामध्ये शेवटी मी मगाशी उल्लेख केला आपल्याला की लोकशाहीमध्ये जनता महत्त्वाची आहे पक्ष कोण निर्माण करतं जनता निर्माण करते पक्ष मोठा कोण करतं जनता निर्माण करते जनता पक्ष मोठा करते, करते, करते।, करते। आणि कुठलेही पक्ष लोकशाहीमध्ये जनतेच्या बळावरच मोठे झालेले आहेत कुठलेही पक्ष घ्या मग ते राष्ट्रीय असू द्या नाही तर प्रादेशिक असू द्या मग जनतेचा आवाज काय असतो आवाजही समजला पाहिजे एक दुसरी गोष्ट अशी आहे की मी काही मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आहे किंवा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे वगैरे ह्या ह्या गोष्टीसाठी मी कधीच काम करत नाही कधी केलेलं नाही आणि पुढंसुद्धा माझ्या डोक्यात ते नाही पण जी जबाबदारी आपल्यावर येते आता मी राष्ट्रीय स्तरावरचा अध्यक्ष झालो आहे साखर उद्योगाचा पाचच महिने झाले मला अध्यक्ष होऊन आपण बघा पाच महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही राष्ट्रीय स्तरावर जे काम सुरू केलं त्यात आम्ही असं म्हणत नाही की हा भाजपचा कारखाना आहे हा काँग्रेसचा कारखाना आहे हा दुसऱ्या पक्षाचा कारखाना आहे शेतकरीची इंडस्ट्री आहे शेतकऱ्याला कशी मदत करता येईल आपल्याला ग्राहकांना पण कशी मदत करता येईल आपल्याला हा आपला रोल आहे आणि मी कायमच माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये मी दोन गोष्टीचं पथ्य पाळवतो एक महाराष्ट्र एक कल्चर्ड राज्य आहे एक संस्कारमय अशा प्रकारचं हे राज्य आहे कारण ह्या राज्याला एक लिगसी आहे नेतृत्वाची लिगसी आहे सत्तेची लिगसी आहे ठीक आहे आता ह्या पाच वर्षातली समीकरणं राजकारणातली आपण बघताय यांनी प्रश्न विचारला ह्या पाच वर्षातली राजकीय समीकरणच आता सगळी वेगळी झाली आहेत त्याच्यावर काय भाष्य करायचे आता ते काय आपण भाष्य करू शकत नाही राजकीय समीकरणच वेगळे सगळं पुढे विचित्र वाटतं का या सगळ्या काळामध्ये जे काही चालू आहे आता ते जी भाषा वापरली जाती जे काय तुम्ही कल्चर लेगसी म्हणालात म्हणून मला असं वाटतं की शेवटी टी आर पी मिळतो आपण काही बोललो तर गोष्ट ठीक आहे पण ते जे सामान्य माणसाच्यावर परिणाम काय होतात हा विचार करावाच लागेल बघा राजकारण समाजकारण हे विचारानं करावं अविचारानं करू नये आज दुर्दैवानं काय काही स्टेटमेंट जी बघायला मिळतात आम्हाला तुम्ही माझं काढा तीस वर्षामधलं कुठलं एखादं स्टेटमेंट आम्ही चुकीचं काय केलं आहे काय आम्हाला का, काय बोलता येत नाही का आम्हाला हे सगळं बोलता येतं पण नाही बोलत आम्ही ते का बोलत नाही कारण राजकारण समाजकारणामध्ये बाळासाहेब भारतीने एक वाक्य उचारायचे राजकारणामध्ये काय बोलावं हो, याचा विचार करण्यापेक्षा काय बोलू नये हा जो विचार करतो त्यांनी राजकारण समाजकारण करावं आज दुर्दैवानं जे नको बोला ते बोलायचे प्रश्न पुढे येतात आणि त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी होतो आणि मग यंग जनरेशन काय विचार करते काय आहे राजकारणात हे काय दर्जा आहे राजकारणाचा असा कळत न कळत जो वर्ग डायरेक्ट इन्व्हॉल्व्ह नाही पॉलिटिक्समध्ये त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टी होतात आता प्रत्येकाच्या घरामधली नवीन पिढीसुद्धा विचारते अ काय आहे हे मला वाटतं कुठलाही पक्ष असू द्या आणि सत्ता येते सत्ता जाते का ये काही कोणी तांबडपट घेऊन आलेलं नाही डेमोक्रेसी आहे निवडणुका झाल्या की कोणीतरी कोणाला मतदान करणारच आहे कुठलं तरी सरकार येणारच आहे हाय सरकार रेप्युट होईल ते होईल पण हे सगळं करत असताना मला वाटतं की महाराष्ट्राची जी काही सुसंस्कृतपणा जो आहे तो टिका टिकावा असं माझं मत आहे